नमस्कार मित्रांनो, रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये मी ईश्वर सनप आपले सर्वांचे स्वागत करत आहे. तर मित्रांनो, टी सी एसमध्ये या ठिकाणी नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. टाटा कंपनीमध्ये मेगा भरती निघालेली आहे. तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली ऑनलाईन अप्लाय करू शकता. तर अप्लाय कशाप्रकारे करायचे आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. 10,000 प्लस जागांची भरती या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबा. अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण डायरेक्टली या ठिकाणी आलेलो आहे टाटा कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. तर वेबसाईटवरती आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. तर या ठिकाणी ऍप्लिकेशनची लास्ट डेट जे दिलेली आहे या ठिकाणी तर 30 नोव्हेंबर 2021 या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी रजिस्टर नावावरती ऑप्शन दिलेलं आहे, त्या अगोदर आपण काही इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी बघणार आहोत. तर अप्लाय या ठिकाणी कसं करायचं आहे या ठिकाणी दिलेलं आहे, स्टेप दिलेले आहेत, आपण या ठिकाणी बघून घेऊ शकतो. त्यानंतर इम्पॉर्टंट नोट्स या ठिकाणी दिलेले आहेत. यू मस्ट हॅव ओरिजिनल अकॅडमिक डॉक्युमेंट, म्हणजे तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी असायला पाहिजेत तुम्ही जर अप्लाय करत असाल तर. तर कम्युनिकेशन रिलेटेड जे तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाईल त्यामध्ये टी सी एसचं आयकॉन असणार आहे, त्यावरून तुम्ही ओळखायचं आहे. फेक ईमेल वगैरे तुम्हाला येऊ शकतात, तुम्ही त्यापासून सावध राहायचं आहे. टी सी एस कुठलेही फेक ईमेल वगैरे तुम्हाला पाठवत नाही अशा प्रकारचे नोटिफिकेशन या ठिकाणी दिलेले आहेत. किंवा टी सी एसतर्फे तुम्हाला कुठल्याही पैशाची मागणी वगैरे केली जात नाही जॉब ऑफरच्यासाठी. त्यानंतर टी सी एस जे आहे कुठल्याही प्रकारची एजन्सी किंवा कंपनी या ठिकाणी तुमचं इंटरव्ह्यू वगैरे घेण्यासाठी ठरवत नाही, की ती तुमची थर्ड पार्टी जी म्हणतो आपण त्या अशा प्रकारची एजन्सी ठरवत नाही. तर त्यामुळं तुम्ही फालतू अशा फेक आहे यांना तुम्ही बळी पडू नये असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी नोट्स दिलेले आहेत. तर त्यांचे जे काही कम्युनिकेशन तुमच्यासोबत होणार आहे त्यांच्या ऑफिशियल जे ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवरती होणार आहे. तर या ठिकाणी ईमेल आय डी खालच्या बाजूला दिलेली आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ती ईमेल आय डी तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या, त्यावरतीच तुमचं जे काही तुम्हाला ईमेल्स वगैरे आहेत ते सर्व काही या ईमेल आय डीवरतून येणार आहेत. दुसऱ्या फेक ईमेल आय डीला तुम्ही बळी पडू नये. या ठिकाणी आपण आता लॉग इन हेअर टू या बटणावरती क्लिक करत आहोत. तर तुम्हाला डायरेक्ट मी लॉग इनचं हे जी वेबसाईट आहे ती डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही डायरेक्टली त्यावरती क्लिक केलं तर या पेजवरती याल. या ठिकाणी येऊन तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी रजिस्टर नावावरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर मोबाईल फोनमधून या ठिकाणी अप्लाय करत असाल तर मोबाईल फोनचं जे ब्राउझर आहे तुम्ही डेस्कटॉप मोडमध्ये या ठिकाणी सेट करून घ्यायचं आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. नाहीतर कॉम्प्युटरच्या सहाय्याने वगैरे तुम्ही अप्लाय करू शकता. तर रजिस्टर नावावरती आपण या ठिकाणी क्लिक करत आहोत. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दोन ऑप्शन तुमच्या या ठिकाणी ओपन होत आहेत, बी पी एस आणि आय टी. तर या दोन्हीपैकी आपण आपलं तुमचं ज्या याच्यामध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल, बिझनेस प्रोफेशनल सर्व्हिसमध्ये जर झालेलं असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल तर त्यानुसार तुम्ही आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर मी सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो एक फॉर्म ओपन झालेला आहे, त्यामध्ये आपलं नाव वगैरे या ठिकाणी भरायचं आहे, डेट ऑफ बर्थ या ठिकाणी भरायचे आहे, जेंडर, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, इन्स्टिट्यूशन नेम, क्वालिफिकेशन, इयर ऑफ पासिंग, सोर्स ऑफ टाईप, सोर्स नेम, नेअरेस्ट टेस्ट लोकेशन, पासवर्ड, री एंटर पासवर्ड या ठिकाणी करून घ्यायचं आहे, सिलेक्ट एनी सिक्युरिटी क्वेश्चन या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सबमिट या बटणावरती आपण दाबायचं आहे. त्या ठिकाणी आपला एक रेफरन्स आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी तयार होऊन जाणार आहे, त्या आपल्या लॉग इनसाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर आपण सर्व माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. तर मी माझी माहिती या ठिकाणी भरत आहे. सर्व डिटेल्स भरल्याच्यानंतर सबमिट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ईमेल आय डी व मोबाईल नंबर या ठिकाणी दिसेल, तो आपण कन्फर्म करून घ्यायचा आहे. व कन्फर्म या बटणावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक रेफरन्स नंबर या ठिकाणी मिळणार आहे टी सी एसतर्फे. त्यानंतर कंटिन्यू या बटणावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड आपण या ठिकाणी एंटर करायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर सबमिट बटणावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट आपल्यासमोर ओपन होणार आहे. आपण डाव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये बघू शकतो ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी ऑप्शन आहे, त्यावरती आपण क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो चार ऑप्शन आपल्या चार स्टेप आपल्याला या ठिकाणी कम्प्लीट करायचे आहे. पर्सनल डिटेल्स, अकॅडमिक वर्क एक्सपिरियन्स डिटेल्स, अदर डिटेल्स, ॲप्लिकेशन फॉर्म रिव्ह्यू अँड डिक्लेरेशन, अशा चार स्टेप या ठिकाणी आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. त्यानंतर आपण खालच्या बाजूला स्क्रोल डाऊन करायचं आहे व स्टार्ट फिलिंग फॉर्म हे खाली ऑप्शन आपल्याला दिसत आहे, त्यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे फॉर्म आपल्यासमोर ओपन होत आहे. या ठिकाणी आपलं जे नाव आहे या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर फादर्स नेम, मदर्स नेम,
डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेले आहे, जेंडर आपल्या या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं आहे. त्यानंतर आपला परमनंट ॲड्रेस जो असेल तो या ठिकाणी आपण भरायचा आहे. प्रेझेंट ॲड्रेस जर आपला वेगळा असेल तर या ठिकाणी आपण वेगळा भरायचा आहे, किंवा सेम असेल तर या ठिकाणी दिलेलं आहे आर यू परमनंट अँड प्रेझेंट ॲड्रेस सेम, तर येसवरती आपण क्लिक करायचं आहे. ॲटोमॅटिकली या ठिकाणी ॲड्रेस तुमचा येऊन जाईल. त्यानंतर ईमेल आय डी या ठिकाणी आपला ॲटोमॅटिकली आलेला आहे. मोबाईल नंबर देखील ॲटोमॅटिक या ठिकाणी आलेला आहे. अल्टरनेट नंबर जर आपला असेल किंवा ईमेल आय डी असेल तर या ठिकाणी आपण टाकू शकतो. त्यानंतर सेव्ह या बटनावरती, सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती आपण क्लिक करून नेक्स्ट स्टेपवरती जाणार आहोत. तर मी या ठिकाणी माझी सर्व माहिती या ठिकाणी भरून घेत आहे. त्यानंतर आपण पुढची स्टेप बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या हायर नेक्स्ट स्टेप जी आहे, हायर क्वालिफिकेशन जी तुमची असेल ते या ठिकाणी भरायचे आहे. इन्स्टिट्यूटचं नेम, हायर क्वालिफिकेशन तुमचे काय जे असेल ते या ठिकाणी तुम्ही भरलेले असेल, बॅचलर वगैरे काय जे असेल तुमचं या ठिकाणी तुम्ही भरलेलं असेल ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे. कोर्स ड्युरेशन तुमचं या ठिकाणी द्यायचं आहे, जर तुम्ही केलेलं असेल एखादा कोर्स जर केलेला असेल तर या ठिकाणी द्यायचं आहे. फुल टाईम केलेला आहे की पार्ट टाईम हे त्या ठिकाणी आपण भरायचं आहे. त्यानंतर तुमचे जे ग्रॅज्युएशन डिटेल्स असेल या ठिकाणी तुम्ही भरायचे आहे. तुमचे जे काही ग्रॅज्युएशन वगैरे डिटेल्स असेल ते सर्व काही भरायचे आहे. त्यानंतर तुमचे जे काही बारावीचे डिटेल्स असेल ते या ठिकाणी भरायचे आहे. त्यानंतर तुम्ही जर कुठला डिप्लोमा केलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी भरू शकता. त्यानंतर दहावीचे जर तुमचं हे असेल तर तुम्ही या ठिकाणी दहावीचं हे तुमचं सर्व काही डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे. त्यानंतर एनी अदर जर क्वालिफिकेशन तुमचे असेल तर या ठिकाणी एनी अदर क्वालिफिकेशन तुम्ही भरायचे आहे. या ठिकाणी विचारलं जात आहे तुम्ही अदर कोर्स कुठला केलेला आहे असेल तर येस करायचं आहे, नाहीतर नोवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर काही वर्क एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी येस करून तुम्ही वर्क एक्सपिरियन्स तुम्ही देऊ शकता, नसेल तर नोवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी डिक्लेरेशन आहे, तर या ठिकाणी येस नो तुम्हाला करायचं आहे. तर व्यवस्थितपणे वाचून या ठिकाणी तुम्ही येस नो करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी कुठला ब्रेक घेतलेला आहे का विचारत आहे. तुम्ही जर घेतलेला असेल तर येस करा, नाहीतर नो करा. हॅव यू डन एनी कोर्स अदर, तुम्ही जर कुठला कोर्स केलेला असेल तर येस किंवा नो करा. डू हॅव एनी पेंडिंग बॅकलॉग करंटली, तर तुम्ही येस किंवा नो या ठिकाणी करू शकता. त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी तसंच करायचं आहे, व्यवस्थित वाचून. त्यानंतर आय ॲग्री या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अदर डिटेल्समध्ये तुम्हाला आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव आधार कार्डनुसार जे काय असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्ही पासपोर्टचे डिटेल्स या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर पॅनचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नॅशनल तुमचे जे लँग्वेज वगैरे जे आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला कुठल्या कुठल्या भाषा येतात ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. आणि तुम्ही ॲड भाषा या ठिकाणी करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही भाषा तुमची निवडायची आहे. मराठी, इंग्लिश, तुम्हाला कुठली जी काही येत असेल ते या ठिकाणी बंगाली वगैरे सर्व काही या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्ही स्पीक, रीड, राईट आणि मदर टंग जर असेल, मराठी आपली मदर टंग आहे तर या ठिकाणी मदर टंग तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही मराठी लिहू शकता, बोलू शकता, वाचू शकता, या ठिकाणी टिक मार्क तुम्ही करायचे आहे. इंग्लिशचं देखील तसंच करायचं आहे, हिंदीचं देखील तसंच या ठिकाणी करायचं आहे. जेवढा पाहिजे तेवढ्या भाषा तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता, किंवा तुम्हाला जर वाटलं डिलीट करायची तर रॉ डिलीट करू शकता या ठिकाणी तुम्ही. त्यानंतर कोणाचा तरी तुम्ही या ठिकाणी रेफरन्स वगैरे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. जर तुम्हाला स्कॉलरशिप या ठिकाणी मिळालेली असेल तर तुम्ही स्कॉलरशिप सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे फोटोज आणि सी वीज अपलोड करायचे आहे. तुमचे नाव या ठिकाणी संपूर्ण टाकायचे आहे. ब्लड ग्रुप तुमचा कुठला असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे फाईलमधून तुमचा. त्यानंतर तुमचा जो सी वी असेल सी वी देखील या ठिकाणी अपलोड करायचा आहे, म्हणजेच रिझ्यूम तुमचा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती तुम्हाला या ठिकाणी दाबायचं आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवरती याल. जशा जशा स्टेप तुमच्या कंप्लीट होत जातील तसे तसे या बाजूला तुमचं एक ग्रीन टिकेट जाणार आहे वरच्या बाजूला. अशा प्रकारे इथं ग्रीन टिकेट जाणार आहे. मी या ठिकाणी तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये कंप्लीट केलेलं नाही स्टेप, त्यामुळं माझं ग्रीन टिकेट या ठिकाणी आलेलं नाही. तुमचं ग्रीन टिकेट या ठिकाणी येत चालेल. त्यानंतर मित्रांनो चार नंबरची जी स्टेप आहे ती सगळ्यात सोपी स्टेप असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त डिक्लेरेशन वगैरे या ठिकाणी तुम्हाला हे करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी विचारलं जात आहे तुम्ही कुठल्या इन्वॉल्व्ह इन पेंडिंग अँड इन्क्लोज सिव्हिल क्रिमिनल केस, म्हणजे क्रिमिनल केस वगैरे तुमच्याकडे या ठिकाणी तुमच्यावरती आहे की नाही, येस नो या ठिकाणी तुम्ही करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म प्रिव्ह्यू करू शकता. तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला असेल तो या ठिकाणी प्रिव्ह्यू करून तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू देऊ शकता.
तर जर तुम्हाला काही माहिती या ठिकाणी द्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी या बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता थोडीफार. त्यानंतर हे सर्व जे डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे. आय अग्री या बटनावरती तुम्ही क्लिक करायचे आहे व या ठिकाणी प्लेस टाकायचं आहे ज्या ठिकाणावर तुम्ही अप्लाय करत आहात त्या ठिकाणचीच प्लेस या ठिकाणी टाकायची आहे. त्या व सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आहे व जे काही तुमच्याशी कम्युनिकेशन होईल ते ऑफिशियल ईमेल आय डीवरती TCS होणार आहे. त्यानंतर तुम्हाला कुठलाही कॉल वगैरे फेक कॉल वगैरे जर आला तर त्याला तुम्ही रिस्पॉन्स देऊ नका. त्यांच्या ऑफिशियल जी ईमेल आय डी आहे त्यावरती तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करतील. तुमचं सिलेक्शन वगैरे किंवा तुमचं इंटरव्ह्यू वगैरेसाठी तुम्हाला जे बोलवलं जाईल ते ईमेल आय डीवरती तुम्हाला नोटिफाय केलं जाणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबत शेअर नक्कीच करा आणि आमच्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.